बेहदची परम महाशांती, लाईफ इन मल्टिवर्स, मल्टिवर्समधील जीवन. या पुस्तकातील पहिला अध्याय मृत्यूपश्चात जीवन हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले. त्याचा सार असा की मृत्यूनंतरच्या दुनियेचे अस्तित्व हे परम सत्य आहे आणि या जीवनामध्ये असतानाच आपण परमज्ञान प्राप्त केले तर मृत्यूनंतरचे जीवन आपले परमशांत, परम सुखमय आणि परम आनंदमय होऊ शकते आणि आत्मानंतर वरील आयामामध्ये जाऊ शकतो. आता आपण यातील पुढील दुसरा अध्याय पाहूया. अध्याय 2, वरच्या आयामांची यात्रा. जर आपल्याला वरच्या आयामांना समजून घ्यायचे असेल तर त्या मनुष्याला हे समजावे लागेल की आपण ज्या दुनियेला हकीकत आणि सत्य मानत आहोत ती तर केवळ माया आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितले आहे की जे या डोळ्यांना दिसते ते असत्य आहे आणि जे दिसू शकत नाही ते सत्य आहे. काय फक्त धरती लोकावरच जीवन आहे? ही दुनिया एवढी विशाल आहे की आपण त्याविषयी विचार करू शकत नाही, ना आपण कोणत्या शब्दामध्ये सांगू शकतो. आपल्याजवळ ती दृष्टी नाही ज्याने आपण वरच्या आयामांची अनोखी दुनिया बघू शकू. या सर्व गोष्टींना समजू शकेल असा कोणी नाही. प्रश्न हा आहे की या आयामांमध्ये कोण राहत आहे, ती दुनिया कशी आहे, आपल्या धरतीच्या वरती किती आयाम आहेत. विज्ञान पण अनंत अनंत आयामांविषयी सांगत आहे ज्याला त्याच्या भाषेमध्ये डायमेन्शन्स म्हटले जाते. आता या आयामांमध्ये कोण जाऊ शकतो, आपण त्या दुनियेविषयी कसे जाणून घेऊ शकतो, काय आपण या जीवनावधीमध्ये जाणून घेऊ शकतो की आपण कोण आहोत, कोठून आलोत, ती दुनिया कशी आहे आणि तेथे कोण राहत आहे, समयचक्राप्रमाणे या आयामांमध्ये काय काय परिवर्तन होत आहे, तेथे राहणाऱ्या आत्म्यांमध्ये काय काय परिवर्तन होत असते. अनंत अनंत ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे जीवन व्याप्त आहे. ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड या सर्वांची आयुष्य ही वेगवेगळी आहेत. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आयामांमध्ये परिवर्तन होत असते. आपल्या शास्त्रांमध्ये आणि वेदांमध्ये 14 भुवन किंवा लोक यांची माहिती दिलेली आहे. या 14 लोकांमध्ये 7 हे आपल्या धरतीवरील आयामांमध्ये आहेत आणि धरतीच्या खाली 7 लोक आहेत, जसे अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल लोक. चला तर संक्षिप्तपणे वरील आयामांविषयी आणि तेथील जीवनाविषयी माहिती जाणून घेऊया. वेदांच्या नुसार या ब्रह्मांडामध्ये भूलोकापासून ब्रह्मापुरीपर्यंत जीवन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आत्मे वेगवेगळ्या लोकांमध्ये राहत आहेत. भूलोक अर्थात धरतीलोक, पृथ्वीलोक किंवा मृत्यूलोक. महाभारत युद्धाच्या वेळी जेव्हा पांडवांना आपले सोयरे संबंधी कौरव यांच्यावर आक्रमण करावयाचे होते तेव्हा अर्जुनाला आपल्या सोयऱ्या संबंधांवर आक्रमण करताना संकोच वाटत होता. त्याचवेळी त्याचे सारथी असलेल्या श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या विराट विश्वरूपाचे दर्शन दिले. हे रूप एवढे विशाल होते की त्यामध्ये समस्त ब्रह्मांड सामावलेले होते आणि कृष्णाच्या या रूपामध्ये अर्जुनाला ब्रह्मांडाच्या तीनही लोकांचे दर्शन झाले होते. भूलोकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आत्मे आहेत ज्यांची रचना वेगवेगळ्या स्तरांवर झालेली आहे. आज भूलोकामध्ये जे आत्मे आहेत ते दुसऱ्या ब्रह्मांडामधील सुद्धा आहेत. काही आत्मे गॅलेक्सीमधून आलेले आहेत आणि काही आत्मे युनिव्हर्समधून पण आलेले आहेत. भूलोक म्हणजेच धरती लोकावरील जीवन हे 5 तत्वांचे असते. मृत्यूनंतर माणसाच्या शरीरातील स्थूल जसे जल आणि पृथ्वी तत्व नष्ट होते आणि तो आत्मा सूक्ष्म शरीर धारण करतो. सूक्ष्म शरीराला आपण या डोळ्यांनी पाहू शकत नाही. सूक्ष्म शरीर हे आकाश, वायू आणि अग्नी तत्वांचे बनलेले असते. आत्म्याचे कर्माचे बोजे जेवढे कमी असते तेवढाच तो आत्मा हलका होतो. आत्मा हा जेवढा तमोप्रधान असतो तेवढेच आत्म्यामध्ये वायुतत्व जास्त प्रमाणात असते, त्यामुळे सूक्ष्म शरीर जड होते आणि तो आत्मा वरील आयामांमध्ये जाऊ शकत नाही. धरतीवरील मनुष्य जेव्हा ज्ञान प्राप्त करून आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचे ज्ञान धारण करतो, आपले विकर्म विनाश करण्यासाठी पुरुषार्थ करतो, आपल्या चैतन्याच्या जागृतीसाठी अध्यात्माच्या मार्गावर चालत राहतो, तेव्हा त्याचा आत्मा
मृत्यूनंतर वरील आयामांमध्ये जाण्याची सफर करू शकतो. मनुष्य ही गोष्ट कधी समजू शकेल माहीत नाही की ही माया आहे, अर्थात येथे मृत्यूलोक आहे. आत्म्याचे खरे सुख हे कर्मेंद्रियांच्या पलीकडे आहे. आत्म्याचे मूळ स्वरूप परमशांती, प्रेम आणि पवित्रता आहे. परंतु कित्येक जन्म आत्म्यांचे झालेले आहेत. तो 198 करोड वर्षांपासून जन्ममरणाच्या चक्रामध्ये येत आहे. महाभारत युद्ध दरम्यान भगवान कृष्ण हे श्रीकृष्णाला सांगतात, हे कुंती नंदन, तुझे आणि माझे बरेच जन्म झालेले आहेत. अंतर हे आहे की मला माझे सर्व जन्म आठवतात, परंतु तुला नाही. तुला आठवत नसल्याने तुझ्यासाठी हा संसार नवा आहे आणि तू परत आसक्तीमध्ये गुरफटलेला आहेस. जसे मनुष्य जुन्या कपड्यांचा त्याग करून दुसरे नवे वस्त्र धारण करतो, तसेच हा जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून दुसरे नवीन शरीर धारण करतो. हे भूलोकाचे नियम आहेत. मनुष्याला जीवन मृत्यूच्या पंजातून सुटायचे असेल तर त्याला आपले ध्यान हे आत्मज्ञान आणि आत्मकल्याणामध्ये लावायला पाहिजे. भूलोकासारख्या अनंत अनंत धरती आहेत ज्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये स्थित आहेत आणि आपण या 5 तत्वांना सत्य समजून बसलो आहोत. अर्थात मनुष्य जीवनाचे लक्ष समजवून घेऊन आपण आपले जीवन परमात्म्याच्या प्राप्तीसाठी लावले पाहिजे. भूवरलोक अर्थात पितृलोक. भूवरलोक हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्याचे स्थान आहे आणि याला पितृलोक पण म्हटले जाते. हा लोक कित्येक खगोलीय पिंडांचा एक संग्रह आहे. या लोकातल्या कित्येक पिंडापैकी 5 पिंड चांगल्या प्रकारे माहीत आहेत. जसे ध्रुवलोक, सप्तर्षीलोक, 7 ऋषींचे राहण्याचे निवास, राशी नक्षत्र म्हणजेच नक्षत्रलोक, चंद्रलोक आणि सूर्यलोक. सप्तर्षीलोक हा 7 प्रसिद्ध ऋषींचे निवासस्थान आहे आणि हे ध्रुवलोकाच्या खाली 2 लाख योजनांवर स्थित आहे, जे ध्रुवलोकाची परिक्रमा करत असतात. कित्येक आध्यात्मिक स्वरूपाचे उन्नतात्मे या लोकामध्ये राहत आहेत, जे भिन्न प्रकारे आकाशीय देवतांना मदत करत आहेत. उच्च ग्रहांमध्ये प्रदान केलेल्या खगोलीय सेवेच्या गुणवत्तेच्या आधारावर ते स्वर्गलोकामध्ये स्थान प्राप्त करू शकतात. परंतु जर ते या आयामामध्ये म्हणजे स्वर्गलोकाच्या भोगविलासामध्ये अधिक गुरफटले तर त्याला मनुष्य जन्म घेण्यासाठी भूलोकामध्ये पाठवले जाते. आत्मा मृत्यूनंतर 3 तत्वांमध्ये कर्म करत असतो, भावनांमध्ये येत असतो. येथे आत्मा सूक्ष्ममध्ये कर्म करत असतो, अर्थात आत्म्याचे मन तृप्त होईपर्यंत कर्मचक्रामध्ये येत राहतो. मृत्यूनंतर जेवढा कर्माचा बोजा कमी असेल तेवढाच आत्मा हलका होतो. पापी आत्म्यांमध्ये वायुतत्व जास्त असते आणि तो नकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो, म्हणून वायुतत्व जड राहते, जेणेकरून सूक्ष्म शरीर देखील जड होते आणि आत्मा वरील आयामांमध्ये जाऊ शकत नाही. तपस्या केल्यामुळे सूक्ष्म शरीरामध्ये परमप्रकाश येतो, वायुतत्व कमी होते आणि आकाशतत्व वाढते. आत्म्यामध्ये आकाशतत्व जेवढे असेल तेवढी वरील आयामांमध्ये जाण्याची गती किंवा शक्ती वाढत जाते आणि आत्मा तेवढेच वरती जाऊ शकतो. आत्मा जेवढ्या वरील आयामामध्ये जातो तेवढेच जास्त सुख आणि शांतीचा अनुभव करतो. तमोप्रधान आत्मा हा मृत्यूनंतर आपल्या घरामध्ये किंवा आपापल्या धर्मस्थान जसे मंदिर, मस्जिद, चर्च इत्यादीमध्ये राहतो. अशा आत्म्यांमध्ये शक्ती नसते. जो आत्मा खूप पापी असतो तोच प्रेतयोनीमध्ये येतो आणि तो कधीही मोक्षाचा विचार करत नाही. त्यांच्यामध्ये वायुतत्व जास्त असते, त्यामुळे सूक्ष्म शरीर जड होत जाते. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटी 200 किलोमीटर पर्यंतच आहे, म्हणून असे आत्मे पृथ्वीच्या वरील 200 किलोमीटर पेक्षा वर जाऊ शकत नाही. भोग, लालसा, स्थूल वस्तूंच्या प्रती आसक्ती, आपल्या देहसंबंध्यांमध्ये मोह आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी केलेल्या विकर्मांमुळे अशा आत्म्यांचे सूक्ष्म शरीर कमजोर होत जाते. या आत्म्यांच्या सूक्ष्म शरीरात या जन्मांमध्ये काही कारणास्तव आघात किंवा घाव झाला असेल त्यांचे या जन्माचे नकारात्मक कर्म पुढच्या जन्मचक्राशी जोडले जाते. ज्याचे मन शांत आहे तो आत्मा चांगला होय. ज्यांना केवळ परमात्म्याची ओढ असते ते सर्व आत्मे वरील आयामांमध्ये जातात,
भूवरलोक म्हणजे पितृलोकामध्ये कित्येक आत्मे वसलेले आहेत जे सात्विक आहेत आणि नेहमी प्रभूच्या स्मरणात राहतात. सूक्ष्म जगतातले चांगले आत्मे ह्या अशा आत्म्यांना हिमालयामध्ये नेऊन तपस्या करायला सांगतात. धरतीच्या वायुतत्वाच्या प्रत्येक पेशी म्हणजे सेलमध्ये नकारात्मक नोंदी किंवा रेकॉर्डिंग आहेत. हिमालय, कैलास मानसरोवर, बद्रीनाथ, केदारनाथ इत्यादी स्थळांवर वायुमंडळ चांगले असते. वायुतत्व शुद्ध व चांगले असल्यामुळे येथे शांतीची अनुभूती येते. या कारणामुळे हिमालयामध्ये वायुतत्व हलके आणि पॉवरफुल असते. वायुतत्व विद्युत भारित म्हणजे शक्तीने भरले आणि चार्ज होऊन जाते. वायुतत्व चार्ज झाल्यामुळे अग्नितत्व सुद्धा चार्ज होते, त्यामुळे सूक्ष्म शरीराची नुकसान भरपाई होत जाते. हिमालयामध्ये खूप सारे सूक्ष्म आश्रम आहेत. काही आत्मे हे आपापले वेगवेगळे गोळे किंवा वलये बनवून तपस्या करत आहेत. काही गोळ्यांमध्ये 5,000 तर काही गोळ्यांमध्ये 10,000 आत्मे तपस्या करत आहेत. असे लाखोंच्या संख्येने आत्मे तपस्या करतात आणि वायू आणि अग्नितत्वाला चार्ज करत असतात. शुद्ध वायू या सूक्ष्मतत्वाने सूक्ष्म शरीराची भरपाई होऊ शकते. आत्मा हिमालयामध्ये सूक्ष्म शरीर चार्ज करू शकतो, परंतु कारण शरीराला चार्ज करू शकत नाही. मन, इच्छा, संकल्प आणि कर्माच्या कारणामुळे जे शरीर बनते ते कारण शरीर होय. मनुष्याच्या सर्व कर्मांची नोंद कारण शरीरामध्ये असते. जर कारण शरीराला परमप्रकाशाने विद्युत भारित किंवा चार्ज केले गेले तर त्या आत्म्याच्या सर्व विकर्मांचा नाश होतो. कारण शरीर चार्ज झाल्यामुळे आत्म्यामध्ये आकाश तत्व वाढत जाते आणि आत्मा विष्णुपुरी अर्थात कारण जगतामध्ये जातो. जेव्हा आत्मा परब्रह्म परमेश्वर निराकारी शिवाचे स्मरण करतो तेव्हा बुद्धी निराकार मध्ये जाते. जसे ध्यान कराल तसे प्राप्त होते. जेव्हा आत्मा हा परब्रह्म परमेश्वराचे स्मरण करतो तेव्हा त्याच्यामध्ये परमप्रकाश येतो, त्यामुळे परम आकाश तत्व चार्ज होते. जर एक थेंब सुद्धा परम आकाश तत्व आत्म्यामध्ये आले तर त्यामुळे कारण शरीर चार्ज होते आणि कारण शरीरामुळे सूक्ष्म शरीर चार्ज होते. सूक्ष्म शरीर चार्ज झाल्यामुळे आत्मा हलका होत जातो आणि हळूहळू वरील लोकांमध्ये जातो. मनुष्य आत्म्यांपेक्षा करोडो पटीने आत्मे सूक्ष्म जगतामध्ये आहेत. 500 ते 1,000 किलोमीटरवर नकारात्मक आत्मे म्हणजे राक्षस वृत्तीच्या आत्म्यांचे मोठे साम्राज्य आहे. जे आत्मे चांगले नसतात ते 1,000 किलोमीटरच्या खाली राहतात, परंतु चांगले आत्मे 1,000 किलोमीटरच्या वर जातात. जस जसे आत्मे वरती जातात तस तसे त्यांचे विचार बदलत जातात. या लोकाला पितृलोक पण म्हटले जाते. पूर्वीच्या काळी आत्मे या लोकामध्ये राहून पुन्हा धरतीवर जन्म घेण्यासाठी प्रतीक्षा करत असत, परंतु आज आत्म्याजवळ एवढी शक्ती नाही की ते पितृलोकापर्यंत जाऊ शकतील. मृत्यूनंतर जे श्राद्ध केले जाते ते या लोकांच्या आत्मकल्याणासाठी केले जात होते, परंतु आज आत्मा शरीर सोडल्यानंतर धरतीच्या वायुमंडळामध्येच फिरत आहे. स्वर्गलोक. स्वर्गलोक हा तिसरा लोक आहे. भूवरलोकाच्या वरती स्वर्गलोक आहे. स्वर्गात कोण जाऊ शकतो? चांगले कर्म करणाऱ्या आत्म्याला स्वर्गाचे सुख व भोग भोगण्याची अनुमती मिळत होती. मनुष्याने केलेल्या पुण्य आणि पापानुसार धर्मराज स्वर्ग आणि नरकाचा अवधी निर्धारित करत असत. स्वर्गलोकामध्ये 3 तत्वांचे शरीर असते. 3 तत्वांच्या शरीरामध्ये थोडे हलके सुख मिळत जाते. पृथ्वीवर 5 तत्वांची दुनिया आहे. देवी देवता भोगी असतात. नेहमी बघितले जाते की आपले देवी देवता सोमरस आणि भोगविलासामध्ये रमलेले असत. जेव्हा देवी देवतांचे पण पुण्याचे खाते संपते तेव्हा त्यांची शक्ती कमी होत जाते आणि तेव्हा त्यांना खालील धरती लोकामध्ये पाठवले जाते. महाज्ञानी आणि तपस्वी आत्मे हे कधीच इंद्रलोकाच्या सुखाची अपेक्षा करत नाहीत. मोक्षाची इच्छा असलेले आत्मे स्वर्गलोकाच्या वरील महरलोक, जनलोक, तपलोक, ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी किंवा परमधाममध्ये जातात. असे श्रेष्ठ आत्मे परमधाममध्ये परब्रह्म परमेश्वर निराकारी निर्गुण परमात्म्यात समाविष्ट होतात. आत्मा आपल्या अस्तित्वाला समाप्त करतो, यालाच मोक्ष अर्थात मुक्ती म्हणतात. स्वर्गलोकाचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवर 1 वर्ष असते. स्वर्गलोकाला भोगलोक म्हणूया.
धरतीवर स्थूल माया आहे तर स्वर्गामध्ये सूक्ष्म माया आहे. वेळेची गती धरती आणि स्वर्गामध्ये वेगवेगळी आहे. धरतीवर मनुष्याचे एक वर्ष स्वर्गामधील देवतांच्या एका दिवसाबरोबर आहे. स्वर्गामध्ये जे सुख आहे ते अस्थायी आहे. अनंत काळाचे सुख स्वर्गामध्ये मिळत नाही. मायेचे अस्तित्व भूलोकापासून ते ब्रह्मापुरीपर्यंत आहे. स्वर्गाच्या देवता आणि धरतीचे मनुष्य यांच्यामध्ये फक्त शरीराचे अंतर आहे. देवतांचे शरीर 3 तत्वांचे बनलेले असते आणि मनुष्याचे शरीर 5 तत्वांचे असते. परंतु काम, क्रोध, लोभ, मोह, राग, द्वेष या सर्व विकारांपासून देवता सुद्धा मुक्त नाहीत. धरती लोकाच्या मनुष्याप्रमाणे देवता पण सर्व विकारांनी युक्त आहेत. मायेपासून ते पण अनभिज्ञ आहेत. इच्छा, कामना त्यांना पण सतावत असतात. स्वर्गाचा राजा देखील ब्रह्मपद प्राप्त करण्यासाठी उत्सुक असतो. भूलोक हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे. इंद्रसुद्धा आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रजापतीकडे धरती लोकामध्ये आश्रयाला आला होता. भूलोक ही कर्मभूमी आहे आणि ज्ञानप्राप्तीसाठी चे स्थान आहे. देवतांना सुद्धा स्वर्गलोकामध्ये आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान मिळत नाही. स्वर्गलोकाला भोगयोनी म्हणूया, जे ते भोगच भोग असतात. धरती आणि स्वर्गाच्या वेळेमध्ये भरपूर अंतर आहे. स्वर्गलोकामध्ये देवतांची 100 वर्षे म्हणजे जवळपास पृथ्वीवर 36,000 वर्षे लोटले जातात. आपण केलेल्या कर्मानुसार स्वर्गलोकामध्ये राहिल्यानंतर आत्म्याला मनुष्य योनी किंवा 84 लाख योनीमध्ये भटकावे लागते. आत्म्याला त्याच्या वाईट कर्मानुसार 55 करोड नरकामध्ये सुद्धा पाठवले जायचे. म्हणून ज्ञानी पुरुष कधीही 3 लोकांचे सुख स्वीकारत नाहीत. ज्ञानी मनुष्याला हे ज्ञान असते की ब्रह्माचा एक दिवस म्हणजे 3 लोक संपुष्टात येण्याची वेळ असते. कल्पप्रलय म्हणजे ब्रह्माचा एक दिवस असतो. धरतीवर 4 युगे संपल्यानंतर अर्धप्रलय होत असतो. अशा 71 अर्धप्रलयामध्ये 1 मन्वंतर पूर्ण होत असते. अर्थात धरतीवर प्रलय होतो. अशा 14 मन्वंतरानंतर कल्पप्रलय होतो. ब्रह्माच्या 1 दिवसामध्ये भूलोक, भूवरलोक व स्वर्गलोक संपुष्टात येतात. स्वर्गलोकाचे आयुष्य सीमित आहे. स्वर्गलोकातून आत्म्याला खाली यावेच लागते, कारण तेथे ज्ञान नसते. ज्ञान प्राप्ती करण्यासाठी मनुष्याला पृथ्वीवर यावेच लागते. ऋषीमुनींकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करावे लागते आणि ब्रह्मलीन परब्रह्म परमेश्वरची उपासना करावी लागते. महरलोक. महरलोकामध्ये आत्मे हे स्वर्गलोकाप्रमाणे भोगी नसतात. येथे आत्मे ज्ञानी असतात, जे देवी देवतांपेक्षाही अधिक महान ज्ञानी असतात. जे आत्मे जाणतात की स्वर्गलोक हा भोगलोक आहे आणि जेथे आत्म्यांचे पतन होत असते तेच आत्मे महरलोकामध्ये येतात. येथे शरीर चांगले असते. येथे आपापल्या समूहामध्ये राहत असतात आणि सोबत पुरुषार्थ करतात. आपल्या ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या प्रलयाची माहिती त्यांना मिळते. येथे देखील बाहेरच्या ब्रह्मांड, गॅलेक्सी इत्यादींचे आत्मे येतात. महरलोकामध्ये अनंत स्तर लेयर्स आहेत आणि सर्वांमध्ये वेगवेगळ्या वेळा आहेत. महरलोक हे 1 करोड योजन म्हणजे 10 करोड किलोमीटर आहे. महरलोकामध्ये सूक्ष्म दुनिया म्हणजे 3 तत्व आकाश, वायू आणि अग्नीची दुनिया असते. येथील सूक्ष्म जग हे स्वर्गलोकापेक्षा शुद्ध असते. येथे भोगाचे अणू नसतात. म्हणून आत्मे वरील लोकामध्ये जाण्यासाठी तप करतात. महरलोकामध्ये ऋषी समान आत्मे असतात. स्त्री आणि पुरुष मैत्री रूपात असतात, भोगी नसतात आणि सामुदायिकपणे तपस्या करतात. जनलोक. जनलोक हा महरलोकाच्या वरती स्थित आहे आणि जनलोकाचा विस्तार हा 2 करोड योजन आहे. हे शाश्वत प्रसिद्ध संतांचे निवासस्थान आहे. जनशब्दाचा अर्थ आहे लोकांचा समुदाय. येथे आत्म्यांची संख्या भरपूर असते म्हणून याला जनलोक म्हणतात. येथे गृहस्थाप्रमाणे जीवन असते. येथे पृथ्वीसारखे गृहस्थी जीवन व्यतीत करतात. येथे सृजन पण होते, परंतु धरतीसारखे भोगी लोक नसतात. येथे सुद्धा आत्मा वरील लोकांमध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत असतो. विविध धर्म, पंथ, मठ असणारे आत्मे येथे राहतात. जनलोकामध्ये महान गुरु आणि संत राहतात आणि वेळोवेळी भूलोक म्हणजे पृथ्वीवर मानवजातीच्या उत्थानासाठी अवतरित होत असतात.
सूक्ष्म जगतामध्ये वेगवेगळ्या स्तरांमध्ये आपापल्या धर्मांचे 3 तत्वांचे मंदिर, मस्जिद, चर्च आणि आश्रम आहेत. जनलोकामध्ये पृथ्वीसारखे गाव, शहर, घर, पर्वत, नदी इत्यादी आहेत, परंतु सारे 3 तत्वांचे आहेत. येथे आत्म्यामध्ये कित्येक ब्रह्मांडाचे ज्ञान असते, परंतु हे सर्व जनलोकामध्येच राहणे पसंत करतात. येथील वायुमंडळ हे पृथ्वीपेक्षा हलके असते, म्हणून आत्म्याला थोडा आराम मिळतो आणि आत्मा येथेच थांबतो. जनलोकामधील एक दिवस हा धरतीच्या 100 वर्षांबरोबर आहे. जनलोक हे महाकल्प प्रलयापर्यंत अस्तित्वात राहते. येथे राहणारे आत्मे धर्मावलंबी असतात आणि वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात, जसे विष्णू, शिवशक्ती इत्यादी. येथे शक्तीची उपासना जास्त केली जाते. येथे विभिन्न धर्मांचे धर्मपिता गुरु गोसावी राहतात आणि आपापले धर्म आणि अनुयायांना मदत करत असतात, म्हणजेच आपल्या धर्म मत यांचा प्रचार करण्यासाठी प्रयास करतात. तपलोक. तपलोक हा जनलोकाच्या तुलनेने दुप्पट आहे. विदेह, शरीररहित, विराज आणि कित्येक अन्य देवता या लोकामध्ये निवास करतात. तपलोक ही तपस्येची दुनिया आहे. येथे आत्मे तपस्या करतात, एकमेकांकडे बघतही नाहीत. येथे निवास करणारे आत्मे आपापल्या इष्टदेवतांच्या तपस्येमध्ये लीन असतात. कोणी विष्णू तर कोणी आदि शिवशक्तीची उपासना आणि तपस्येमध्ये मग्न राहतात. तपलोक हा 4 करोड योजनचा म्हणजे 40 करोड किलोमीटर विस्तारित आहे. येथे एक दिवस म्हणजे धरतीच्या 10,000 वर्षांबरोबर आहे. येथील वायुमंडळ हे खालील स्तरांपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. आत्मा जसजसे वरील आयामांमध्ये जातो तसतसे आत्म्याची शक्ती वाढत जाते. वातावरण शक्तिशाली होत जाते. त्याच्या शरीरातील वायुतत्वाचा प्रभाव हळूहळू कमी होत जातो आणि शरीरामध्ये आकाशतत्व वाढत जाते. आत्मा पुढील आयामांमध्ये जसे ब्रह्मापुरी अथवा ब्रह्मलोकाकडे जातो. ब्रह्मापुरी अर्थात सत्यलोक किंवा ब्रह्मलोक. काय सत्यलोक आणि ब्रह्मलोक एकच लोक आहेत? सत्यलोक ही ब्रह्मापुरी आहे असे समजतात, परंतु सत्यलोक हे ब्रह्मापुरीच्या खाली आहे. अर्थात एका लोकामध्ये खूप सारे स्तर, लेयर्स असतात. सत्यलोक ब्रह्मापुरीच्या खालील लोकामध्ये आहे. येथे तपस्वी आत्मे राहतात. ब्रह्मापुरीमध्ये ब्रह्मा आणि सरस्वती राहतात. ब्रह्माद्वारे सृजन केले जाते. ब्रह्मांडाच्या सृजनाच्या वेळी जेव्हा ब्रह्माने सप्तऋषींचे सृजन केले होते, तेव्हा सप्तऋषींनी 7 लोकांची रचना केली होती, म्हणून हे 7 लोक ब्रह्मापुरीच्या खाली आहेत. ब्रह्माचा आत्मा हा परम आकाश तत्वाचा बनलेला आहे. आत्मा जेव्हा ब्रह्मापुरीमध्ये येतो तेव्हा त्याला सत्याची जाणीव होत असते की हे सत्याचे जगत आहे. येथे सूक्ष्म शरीराचा हिशोब पूर्ण होतो. जे आत्मे आकाश तत्वांचे बनलेले आहेत त्या आत्म्यांची यात्रा ब्रह्मापुरीपर्यंत संपूर्ण होते. जर त्याची इच्छा असेल तर तो आपल्या रचनाकारामध्ये विलीन, डायल्यूट किंवा डिझॉल्व होऊ शकतो. आकाश तत्वापासून बनलेला आत्मा ब्रह्मापुरीपर्यंत जाऊ शकतो, त्यापुढे जाऊ शकत नाही. परम आकाश तत्व आणि परमप्रकाशापासून बनलेले आत्मे विष्णुपुरी किंवा वरील आयामांमध्ये जाऊ शकतात. विष्णुपुरीमध्ये जाण्यासाठी आत्म्याला तपस्या करावी लागते. 3 तत्वांचा हिशोब पूर्ण करून आत्मा विष्णू लोकामध्ये म्हणजे कारण जगतामध्ये जातो. सत्यलोक किंवा ब्रह्मापुरीमध्ये आत्म्याला आपल्या रचयताबद्दल माहिती मिळते, म्हणून शक्तिशाली आत्मा हा आपल्या रचयताजवळ म्हणजे रचनाकाराजवळ जाण्यासाठी पुरुषार्थ करतो. ब्रह्मापुरी आणि पृथ्वीच्या वेळेमध्ये भरपूर अंतर आहे. ब्रह्माचा 1 सेकंद म्हणजे पृथ्वीवर 1,00,000 वर्षांबरोबर आहे. हे आपल्या पुराणांमध्ये पण सांगितलेले आहे. उदाहरणार्थ पृथ्वीवर एक राजा रेवत कुकुडमी होऊन गेले. त्यावेळी सत्ययुग चालू होते आणि त्यांच्या कन्येचे नाव रेवती होते. कुकुडमी आपल्या कन्येबरोबर ब्रह्मापुरीमध्ये ब्रह्माला भेटण्यासाठी गेले. ते ब्रह्माकडून माहिती घेऊ इच्छित होते की त्यांच्या कन्येचे पती कोण असतील. परंतु जेव्हा ते ब्रह्माच्या जवळ पोहोचले तेव्हा ब्रह्मा नाचगाणे ऐकण्यामध्ये व्यस्त होते. त्यामुळे कुकुडमी आणि रेवतीला ब्रह्मापुरीमध्ये प्रतीक्षा करावी लागली. जेव्हा ते ब्रह्माला भेटले आणि धरतीवर परत आले तेव्हा धरतीवर
27 चतुर्युगे म्हणजे 128 युगे व्यतीत झाली होती. जर याची गणना केली तर राजा कुकुडमीला ब्रह्मापुरीमध्ये 19.43 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. अर्थात पृथ्वीवरची वेळ आणि ब्रह्मापुरीची वेळ यात खूप अंतर आहे. आत्मा जसजसे वरचे आयाम किंवा लोकांमध्ये जात असतो तसतसे वेळ हळू किंवा सावकाश होत जाते, परंतु पृथ्वीवरील वेळ भरपूर तीव्र चालते. एक लोमेश ऋषी होऊन गेले होते ज्यांचे आयुष्य हे ब्रह्माच्या 15 वर्षां एवढे होते. याचा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये आहे, म्हणजेच त्यांनी 5400 कल्पप्रलय बघितले आहेत. मार्कंडेय ऋषींचे आयुष्य हे ब्रह्माच्या 7 दिवसां एवढे होते, म्हणजेच त्यांनी पृथ्वीवरील 6048 करोड वर्षे अर्थात 7 कल्पप्रलय पाहिले असतील. या प्रकारे वेळेतील बदलाच्या गतीला विज्ञानात काल विस्फारण किंवा विस्तार म्हणजेच टाइम डायलेशन म्हणतात. विष्णुपुरी अर्थात कारण जगत. ब्रह्मांडामधील हे एक दिव्य निवासस्थान आहे ज्याला भगवंताच्या माया नावाच्या ब्रह्मांडीय ऊर्जेद्वारे बनवले आहे. दुधाचा एक महासागर क्षीरसागर आहे, याला वैकुंठ लोकच्या नावाने ओळखले जाते जे की दिव्य आहे. भगवान विष्णू हे लक्ष्मी आणि अन्य दिव्य सहयोगींबरोबर येथे निवास करतात. वैकुंठामध्ये राहत असलेले प्राणी सर्व दिव्य असतात. विष्णू लोकाच्या वायुमंडळामध्ये 50% परम तत्व आहेत, अर्थात परम आकाश, परम वायू आणि परम अग्नी यांचे एकत्रित प्रमाण 50% आहे. येथे परमसुख असते, राक्षस येथे प्रवेश करू शकत नाहीत. जे आत्मे आपल्या जीवनकाळामध्ये विष्णूची निरंतर उपासना करतात ते आत्मे विष्णुपुरीला प्राप्त होतात. विष्णुपुरीमध्ये एका गोळ्यामध्ये किंवा वलयामध्ये राधाकृष्णाचे एक रूप आहे जेथे रासलीला होत असते आणि गोपी येथेच राहतात. जे आत्मे राम आणि कृष्णाला विष्णूचे अवतार मानून उपासना करतात, पूर्ण पवित्रता ठेवतात आणि साऱ्या कर्मबंधनातून मुक्त होत असतात ते विष्णुपुरीमध्ये येत असतात आणि परमसुखाचा अनुभव करतात. विष्णूचा आत्मा हा परम आकाश तत्वापासून बनलेला आहे. कारण जगत अर्थात कॉजल वर्ल्डला विष्णुपुरी म्हणतात. येथे 50% परम तत्व आणि 50% 3 तत्वांचे शरीर असते. विष्णुपुरी ही रजोप्रधान आहे, येथे फरिश्ते किंवा परमपुरुष राहतात. विष्णुपुरीमध्ये वायुमंडळ भरपूर मधुर संगीताच्या स्वरधुनीने भरलेले असते. प्रत्येक कणामध्ये मधुरताश आणि शीतलतेची अनुभूती येते असे येथील वातावरण असते. विष्णुपुरीमध्ये निवास करणाऱ्या आत्म्यांना पृथ्वी लोकामध्ये काय होणार आहे हे सर्व माहीत असते. येथील कारण जगतातील आत्मे हे सूक्ष्म जगतवाल्या आत्म्यांना दिशा देत असतात आणि मदत देखील करतात. विष्णुपुरीमध्ये कारण शरीराचा हिशोब पूर्णपणे संपूनच आत्मा हा शिवपुरीला जाऊ शकतो. शिवपुरी अर्थात महाकारण जगत. येथे शिवशक्ती आकारी रूपामध्ये राहत असतात आणि ते साऱ्या ब्रह्मांडाला चालवतात. शिवाला येथे महादेव पण म्हटले जाते कारण ते साऱ्या देवतांचे सृजन करतात. शक्तीला येथे आदिशक्ती म्हटले जाते कारण त्यांच्या शक्तीनेच आपल्या ब्रह्मांडाचे परिचालन होत असते. शिवपुरीला महाकारण जगत म्हणजे सुप्रा कॉजलवट म्हणूया. येथे आत्म्यांचे महाकारण शरीर असते, अर्थात परम आकाश तत्वांचे शरीर असते. येथे 100% परमतत्वांची दुनिया आहे. पर्वत, नद्या इत्यादी सर्व परमतत्वांचे असते. आत्मा बऱ्याच काळापर्यंत शिवपुरीमध्ये परमसुखामध्ये राहिल्यानंतर परमशांतीला शोधतो आणि परमशांती प्राप्त करण्यासाठी तो आत्मा निराकारी शिवाचे स्मरण करतो. परमधाम. परमधाम आपल्या ब्रह्मांडाच्या म्हणजे सोलर सिस्टीम मधील सर्वोच्च स्थान आहे. परमधाम ज्यास अमरलोक सुद्धा म्हटले जाते. निराकारी शिव एका ब्रह्मांडाचा मालक आहे. निराकारी शिवाला आपल्या ब्रह्मांडाचा परब्रह्म परमेश्वरच्या नावाने संबोधित केले जाते. परमधाम मध्ये आत्मा भावातीत, कर्मातीत, निराकारी, कैवल्य अवस्था, परमशांती आणि परमसुखाच्या अवस्थेमध्ये असतो. शिवाचे 3 रूप आहेत, निराकारी, आकारी आणि साकारी. निराकारी शिव परमधाम मध्ये, आकारी शिव शिवपुरीमध्ये आणि साकारी रूप शंकर, महादेव हिमालय कैलास मध्ये राहतात. निराकारी शिवाला स्वयंभू म्हणता येणार नाही कारण शिवाचा पण रचनाकार हा गॅलेक्सीचा मालक महाशिव आहे.
निराकारी शिव स्वतः कधीही कोणते काम करत नसतात, मात्र करवून घेतात। ते कर्मबंधनामध्ये पण येत नाहीत। निराकारी शिव हे शिवशक्तीद्वारे आणि शिवशक्ती हे ब्रह्माद्वारे सृजन, विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाश करवून घेतात। जेव्हा शिवाच्या आत्म्याची शक्ती कमजोर होत जाते तेव्हा शिव हा जीव बनत जातो आणि पुन्हा पुरुषार्थ करून जीवातून शिव बनण्याचा प्रयास करतो। परमधाम मध्ये परम प्रकाशाने बनलेले आत्मे जाऊ शकतात, परम आकाशाने बनलेले आत्मे परमधाम मध्ये जाऊ शकत नाही, अर्थात ते तेथील परम प्रकाशामध्ये विलीन होऊन जातात। शिवाने ज्या आत्म्यांचे सृजन केले आहे ते आत्मे आपल्या रचयितामध्ये विलीन किंवा समाविष्ट होतात आणि त्यांची यात्रा तेथे समाप्त होऊन जाते। जर आत्म्याला मुक्ती हवी असेल तर तो शिव परमात्म्यामध्ये सामावला जातो आणि त्याचे अस्तित्व संपते। परमधामवरील आयाम म्हणजेच अन्य ब्रह्मांडामधून आलेल्या आत्म्यांची यात्रा तोपर्यंत चालत राहते जोपर्यंत ते आपल्या रचनाकारापर्यंत पोहोचू शकत नाहीत। गॅलेक्सी किंवा युनिव्हर्समधून आलेले आत्मे परमप्रकाश परम लाईटचे बनलेले असतात आणि ते परमधामच्या वरील गॅलेक्सी आणि युनिव्हर्स पर्यंत जाऊ शकतात। शेवटी आत्मा आपापल्या रचनाकारामध्ये सामावला जातो आणि तो शिवापासून महाशिव बनू शकतो। आपण या तक्त्यामध्ये पाहू शकता धरतीवरील वेळेच्या सापेक्ष विविध आयामांमधील वेळ। पृथ्वीवरील एक वर्ष बरोबर बापूजींनी सांगितल्याप्रमाणे स्वर्गलोकातील एक दिवस म्हणजेच ब्रह्मापुरीमधील 10^5 एवढा सेकंद होय। पृथ्वीवरील 10 वर्षे म्हणजे महरलोकाचा एक दिवस म्हणजे ब्रह्मापुरीमधील 10^4 एवढा सेकंद होय। पृथ्वीवरील 100 वर्षे म्हणजे जनलोकाचा एक दिवस म्हणजे ब्रह्मापुरीमधील 10^3 एवढा सेकंद होय। पृथ्वीवरील कमीत कमी 10,000 वर्षे म्हणजे तपलोकाचा एक दिवस म्हणजे 1.1 एवढा ब्रह्मापुरीमधील वेळ होय। पृथ्वीवरील 1,00,000 वर्षे म्हणजे ब्रह्मापुरीमधील 1 सेकंद होय। पृथ्वीवरील 1,00,000 वर्षे म्हणजे विष्णुपुरीचा 1 सेकंद होय। पृथ्वीवरील 3,00,000 वर्षे म्हणजे शिवपुरीचा 1 सेकंद होय। पृथ्वीवरील 4,32,000 वर्षे म्हणजे कलियुगाचे आयुष्य जेथे माणसाचे आयुष्य 100 वर्षे होय। पृथ्वीवरील 8,64,000 वर्षे म्हणजे द्वापारचे आयुष्य येथे मनुष्याचे आयुष्य 1,000 वर्षे होय। पृथ्वीवरील 12,96,000 वर्षे म्हणजे त्रेताचे आयुष्य जेथे मनुष्याचे आयुष्य 10,000 वर्षे होय। पृथ्वीवरील 17,28,000 वर्षे म्हणजे सत्ययुगाचे आयुष्य जेथे मनुष्याचे आयुष्य 1,00,000 वर्षे आणि उंची 30 फूट होय। पृथ्वीवरील 25,00,000 वर्षे म्हणजे आपल्या परमधामाचा 1 सेकंद होय। पृथ्वीवरील 432 करोड वर्षे म्हणजे देवतांचे स्वर्गातील आयुष्य तेव्हा 1,000 चतुर्युगे म्हणजेच 1 कल्पप्रलय होय जो ब्रह्मापुरीमधील ब्रह्माचा 1 दिवस असतो, रात्र नाही। पृथ्वीवरील 864 करोड वर्षे म्हणजे 2,000 चतुर्युगे होय तेव्हा ब्रह्मापुरीमध्ये 1 दिवस आणि 1 रात्र असते। पृथ्वीवरील 31,10,40,000 करोड वर्षे हे ब्रह्मापुरीमधील 1 वर्ष असते, दिवस व रात्र धरून। पृथ्वीवरील 1,555,20,000 वर्षे म्हणजे 1 परार्ध होय तेव्हा ब्रह्मापुरीमधील दिवस व रात्र मिळून 50 वर्षे होतात। पृथ्वीवरील 3,104,40,000 वर्षे म्हणजे 2 परार्ध म्हणजेच महाकल्प प्रलय जेव्हा सोलर सिस्टीम ब्रह्मांड संपुष्टात येते तेव्हा ब्रह्मापुरीमधील दिवस व रात्र धरून 100 वर्षे होतात तेव्हा महाशिवाचा 1 सेकंद होतो। पृथ्वीवरील 60×60×24×365×10,000 वर्षे म्हणजेच 3,15,36,00,000 वर्षे आणि 31,104,000,000 यांचा गुणाकार करून येणारी वर्षे म्हणजे महाकाल प्रलय असतो, त्यावेळी गॅलेक्सी संपुष्टात येते तेव्हा महाशिवाची 10,000 वर्षे होतात आणि तेव्हा परम महाशिवाचा 1 सेकंद होतो। पृथ्वीवरील 60×60×24×365×1,00,000 वर्षे अर्थात 31,15,36,00,000
53,60,000,000,000 गुणिले 3,15,36,00,000,000,000 गुणिले 3,110,40,00,000,000,000 यांचा गुणाकार करून येणारी संख्या म्हणजे परम महाशिवाची 1,00,000,000 वर्षे होतात, तेव्हा परमपरम महाशिवाचा 1 सेकंद होत असतो. हद आणि बेहदची दुनिया. हदची दुनिया म्हणजे स्थूल 5 तत्वांची, मृत्यूलोकाची, मरणाची दुनिया आहे. बेहदची दुनिया म्हणजे परमतत्व, परमप्रकाशाची दुनिया आहे. म्हणजेच स्थूल 5 तत्वांच्या आणि हदच्या दुनियेच्या पलीकडची दुनिया म्हणजे बेहदची दुनिया होय. बेहदचा अर्थ असा आहे की कधीही अंत नाही, निरंतर. त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ती दुनिया आपल्या विचारांच्या खूप पलीकडची आहे, तिला बेहद म्हणूया. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांती सोचो बोलो परम शांती. Join us daily for live meditation 10 PM to 11 PM on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. Behad ki param shanti so.